मॅडम, आज सावित्रीबाई फुले जयंती आहे असल्यामुळे आज आपण इथे यवतमाळमध्ये आलो आहे, मी आलो आहे. ॲक्च्युली तुमचं तर काम रहिवासी इथला आहे, तर तुम्ही सांगा सावित्रीबाई फुलेबद्दल काही विशेष. चला, मी सर्वांना क्रांतिज्योती सावित्रीबाई जयंतीनिमित्त खूप हार्दिक खूप शुभेच्छा देते. सावित्रीबाईंचं कार्य हे आपल्याला लक्षात येतं की 19व्या शतकामध्ये यांनी कार्य केलं आणि आज आपण 21व्या शतकात राहतो आहे, तरीही यांचे विचार आज जागतिक लेवलवर पोहोचते आहेत. राजकारणी लोक त्यांचं सतत नाव घेत आहेत, याचाच अर्थ यांचं कार्य हे अतिशय उपयुक्त आहे. आणि या लोकांनी, म्हणजे सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी जे कार्य केलेले आहेत ते कार्य अखिल मानव जातीसाठी केलेलं आहे. यांनी जो लढा दिलेला आहे तो लढा जाती अंताचा लढा दिलेला आहे. यांनी जो लढा दिलेला आहे तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा लढा दिलेला आहे. जर माणसाला खऱ्या अर्थाने माणूस समजण्याची शिकवण कोणी दिली असेल तर ते या दाम्पत्यांनी दिलेली आहे. सावित्रीबाईंचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सावित्रीबाई ही अशी एकमेव आहे की जिने महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून कार्य केलंच, पण त्यानंतरसुद्धा, महात्मा फुले गेल्यानंतरसुद्धा, महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचं कार्यसुद्धा सावित्रीबाईंनी पुढे चालवलं. सावित्रीबाईंचं कार्य अद्वितीय आहे, आम्हा सर्व स्त्रियांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये कोणत्याही रूढी परंपरेला न घाबरता, प्रतिगामी विचारांच्या व्यक्तींना न घाबरता त्यांनी आपलं कार्य अतिशय रेटाने समोर, शिक्षणावर त्यांनी अतिशय भर दिला. इतकंच नाही तर इंग्रजी शिक्षण ही आपली माऊली आहे असं ते म्हणतात, आणि आज आपल्याला इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे सर्व समाजाला कळते आहे. म्हणजे इतकी दिव्यदृष्टी, दूरदृष्टी, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी या महामानव मातेकडे होती. त्यामुळे या महामानव मातेस मी खूप कोटी कोटी प्रणाम करतो. आज जे मी आपणासमोर बोलते आहे, आज माझी जी ओळख आहे ती माझी नसून सावित्रीबाई फुले यांनी दिलेली ती ओळख आहे. त्यामुळे या महामानवांचं मी खूप खूप आभार मानते आणि खूप खूप त्यांना प्रणाम करते. सावित्रीजी बोलता बोला तुम्ही समोरच्या सुनीताबाई थोडी थोडी सांग बोलायचं कोणाला. जय ज्योती, जय सावित्री. आज सावित्रीबाईंची 191वी जयंती आहे आणि विद्येची देवी जेव्हा स्त्रियांना काय पुरुषांना सुद्धा शिकण्याची मुभा नव्हती त्या काळात सावित्रीबाईंनी स्त्रीच्या शिक्षणासाठी लढा दिला. बालहत्या, विधवा विवाह जेवढ्या समाजात कुरुती होत्या त्याच्यासाठी त्या खटल्या, शेणाच्या गोळ्याचे मारे, दगड, सर्व आपलं परिवार, त्यांचे ज्योतिबा फुले आणि सर्वांवर त्यांनी हे केलं आणि प्रेम केलं आणि आमच्यावर जे प्रेम केलं आणि आमच्यासाठी जे लढा दिला त्यांनी, ते अद्वितीय आहे, ते अविस्मरणीय आहे. आणि आमचं आज हे कर्तव्य आहे की त्यांनी जे आमच्यासाठी केलं त्या कार्याला पुढे न्यायचं आहे. तर आज 191वी जयंतीच्या निमित्त मी हे इथे प्रण करते की सावित्रीने जे आमच्यासाठी केलं त्यांना आम्ही, त्यांच्या कार्याला आम्ही पुढे नेऊ. जय ज्योती, जय धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि खूप नशीबवान किंवा भाग्यवान वाटत आहे आज की आम्ही ज्या लेखी म्हणून काहीतरी ओळख समाजामध्ये निर्माण करत आहोत. आणि जसं आधीपासून म्हटलं जातं की एक मुलगी शिकली तर पूर्ण फॅमिली किंवा पूर्ण कुटुंब शिकतं, तर ते अगदी खरं आहे. आणि इथल्या सर्वच लेखींनी हे प्रूव्ह केलेलं आहे की घर सांभाळून त्या बाहेरचं जे क्षेत्र आहे त्याच्यातही त्या नाव कमावू शकतात. आणि हे सगळं पाहून मला अतिशय आनंद होतो. सगळ्यांना या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. चला घ्या, आता सुरू करा. खुर्ची घ्या आणि महिला हार घाला ज्यांना ज्यांना घालायचं आहे एक मिनिट काढा, आपण हार काढा आणि तुम्ही ठरवा. आता लोकल माणसं सविता घ्या.